कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिक सत्ता केंद्र म्हणून गोकुळ दूध संघाकडे पाहिलं जातं. याच गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराविरुद्ध काही महिन्यांपासून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या नेत्यांना लक्ष करायला सुरुवात केलंय आणि त्याचमुळे कोल्हापुरातल्या महाडिक पाटील संघर्ष आता पुन्हा एकदा टोकाला गेलाय. महाराष्ट्र अमूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या निमित्तानं धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात संघर्ष सध्या टिपेला पोहोचलाय. सतेज पाटलांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देताना खासदार धनंजय महाडिकांनी सतेज पाटील राक्षसी प्रवृत्तीचे असून सध्या ते मनोरुग्ण झाल्याची टीका केली आहे. फक्त आणि फक्त आपल्या राक्षसी प्रवृत्तीमुळे ते मनोरुग्ण आहेत बंधू भगिनींनो, त्यांना दुसरं काही सुचत नाही. उठलं की आज काय बोलावं, सकाळी आंघोळ केली की पहिलं काय महाडिक साहेबांच्यावर बोलावं, गोकुळवर काय बोलावं, याचाच त्यांचा उद्योग चाललेला. एक त्यांना पदवी गेल्या काही वर्षापूर्वी, दोन तीन वर्षापूर्वी कोल्हापूरच्या लोकांनी दिलेली होती, ती चुकीची नाही आहे. सूर्याजी पिसाळ म्हणून एक पदवी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी दिली. महाडिक पितापुत्रांच्या आरोपांवर सतेज पाटलांनी सावध भूमिका घेतली आहे. महाडिक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळचा वापर कसा करतायत यावरच भाष्य करणं पसंत केलंय. आम्ही जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले ते सगळे ऑडिट मधले मुद्दे आम्ही उपस्थित केले होते. ऑडिट रिपोर्ट मध्ये ज्या उणीव आलेल्या आहेत त्याच्याबद्दल दुर्दैवानं आजच्या मोर्चामध्ये कुठंच उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मिळालं नाही. किंबहुना शासनाकडून 5 रुपये मागणार अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिली. एकूणच स्वतःचा कारभार झाकण्यासाठी आता शासनाच्या उरावर बसण्याचं काम गोकुळ करतंय. गोकुळमधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर आल्यानं त्यातून दूध उत्पादकांचा किती फायदा होईल हे भविष्यात समोर येईलच. पण हा वाद आता महाडिक आणि पाटलांच्या वैयक्तिक पातळीवर आलाय. निवडणुकीच्या राजकारणात हे दोन्ही नेते नेहमीच आमने-सामने असतात. येत्या लोकसभेलाही तेच होईल. पण गोकुळवरच्या वर्चस्वाची लढाई वैयक्तिक पातळीवरून रक्तरंजित पातळीवर घसरू नये इतकीच सर्वसामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.